घरात जाणं, आई बहिणीवरून शिव्या देणं किंवा मारहाण करणं हे कायद्यात बसत नाही. शेवटी काय तुमचं जे काही इंटरेस्ट आहे तो तुम्ही 4 पटीने घेता किंवा 5 पटीने पण घेता. जयवंत कळंबटे रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचे. रत्नागिरीच्या करबुडे मुळगावमध्ये ते राहतात. त्यांनी मुलाच्या उपचारासाठी खासगी सावकाराकडून 20,000 रुपयांचं कर्ज घेतलं. पण पुढे काय होणार आहे याची त्यांनाही कल्पना नव्हती. व्याज इतकं वाढत गेलं की सावकाराने 20,000 बदल्यात दुप्पट पैसे मागितले. 7 एकर जमीन देऊनही कर्ज काही फिटेना. रिक्षाचं परमिटही सावकारानं जप्त केल्यानं व्यवसायही गेला. योग्य माहिती न घेता सावकारी कर्ज घेणं किती महागात पडू शकतं याचा अनुभव ते घेत आहेत. 2019 20% इतक्या व्याजदराने घेतलेल्या पैशांचा सावकाराने जवळपास 5 वर्ष तगादा लावला होता. धमके बिमके भरपूर द्यायचा जो म्हणजे शिव्या भरपूर म्हणजे भरपूरच द्यायचा जो तू माझ्या कामाला ये हॉटेलला राहा नाही तर लॉन्चवर राहा असा तो मला बोलायचा. म्हणजे आम्ही काय तुझ्याकडे कामाला येणार नाही, आम्ही तुझा आज नाही उद्या आम्ही तुझे पैसे काय असेल ते सेटलमेंट करू, मग आम्हाला तुम्ही जमीन द्या, नंतर तुम्ही परत घ्या पैसे दिलेत की घरीकडे घरी यायचा. पण त्याचा विषय भरपूर म्हणजे 7 लाख त्या वर गेला. देत नसल्यामुळे माझ्या भावाला शिवेला जाऊन तो मारला देणे असा तो प्रकार झाल्यानंतर मग आम्ही नोटरी केलेली. बायोडेटा सगळा तयारच असतो अगोदरचा, फक्त नावं आणि रक्कम टाकणं एवढंच फक्त त्यांच्याकडं हे असतं. 1/7 म्हणून आम्ही त्याच्याकडं दिलं. आम्ही तक्रार मी पोलीस स्टेशनला केली ग्रामीण शहरीला. तिथून आमचं आता प्रकरण ते चालू आहे. 407 काहीतरी आम्ही ते दाखल केले त्यांचे. नवा फंडसोबचे रेहान सारंग यांनीही एका सावकाराकडून 15,000 रुपयांचं कर्ज घेतलं होतं. पैसे फेडूनही झाले होते तरी सावकाराने व्याजाची रक्कम वाढवत 1.5 लाख रुपयांचा तगादा लावला होता. सतत धमकी देत होता. रेहान यांचा पासपोर्टही त्याने काढून घेतला. शेवटी सावकाराच्या भीतीने त्यांनी गाव सोडलं आणि ते 550 किलोमीटर दूर जालनामध्ये लपून बसले होते. ॲक्च्युली मी त्याला बाहेरनं आलो ना तेव्हा म्हणजे मी 10,000 रुपये कॅश आणि 5-6 महिने त्याला व्याज पण दिला होता. नंतर तर मला बोलतो चक्रीय व्याज आहे बोलतो असं तसं चालणार ना आणि माऱ्या बिऱ्याची धमकी म्हणजे द्यायचा, माझ्या घरी यायचा, 1.5 लाखाची बोलते तू नोटरी कर आणि बोलते तुझी बोलते पासपोर्ट घेऊन जा असं सारखा सारखा माऱ्या बिऱ्याची मला धमकी विमकी म्हणजे त्या देत राहायचं. त्याला कंटाळून शेवटी मी रत्नागिरी सोडून गेलो. अवैध सावकारी विरोधात रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी धडक कारवाई केली. पोलिसांनी सावकारी जाचा विरोधात तक्रारी दाखल करण्याचं आवाहन केलं. त्यानंतर पीडितांच्या तक्रारींची दखल घेत 7 सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आणि त्यांना अटकही झाली. ज्या व्यक्तीने ती तक्रार केली होती तर त्यांनी मुंबईमध्ये एक फ्लॅट विकत घेतला होता आणि त्या फ्लॅटचे हप्ते रेग्युलर फेडण्यासाठी 1,20,000 रुपये घेतलं आणि ते कर्ज जवळपास 80,000 रुपये त्यांनी फेडले होते. परंतु त्याला ते काही कारणास्तव आर्थिक अडचणीमुळे त्याला ते फेडणं शक्य होत नव्हतं. त्याच्याकडे तगादा लावला की तू 40 लाख रुपये माझं देणं आहेस आणि तशा प्रकारे त्याला धमकावून आणि त्रास देऊन मानसिक त्रास देऊन त्याच्याकडून एक नोटरी करून घेतली. त्यानंतर जेव्हा SP सरांकडे हा विषय त्यांनी मांडला, त्याची तक्रार मांडली, तर त्यांनी सरांनी तात्काळ दखल घेऊन आपण गुन्हा दाखल केला रत्नागिरी शहर पोलीस स्टेशनला. रत्नागिरी जिल्हाभरामध्ये 7 गुन्हे दाखल झाले तर ते चिपळूण आणि रत्नागिरी शहर या पोलीस स्टेशनला दाखल झाले. 19 आरोपी यामध्ये अटक केले गेले आणि जवळपास 7 पीडित व्यक्तींना याच्यामधून न्याय मिळाला आहे. अजूनही या गुन्ह्यांचा तपास सुरू आहे. सावकारांकडून कर्ज घेताना काळजी घेणं गरजेचं असतं. सावकारांच्या या पिळवणुकीला निर्बंध घालण्यासाठी सरकारने 16 जानेवारी 2014 रोजी महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 हा कायदा राज्यभरात लागू केला. मात्र फारशी कागदपत्र न देता आणि कर्ज सहज मिळतं म्हणून अनेक गरजू लोक सावकारांकडून आजही कर्ज घेतात. कर्ज घेणं काही हे नाही, प्रत्येक माणसाला अडचणी ह्या असतात. त्याची वसुली असते, ही वसुली जी करण्याची जी पद्धत असते ही पद्धत म्हणजे रॉंग वापरतात. ते 4 लोक पोर असल्यामुळे तो भाईगरी करून वसूल करणं, जमीन कब्जा करणं हे त्याचं चालूच असतं. सर्वसामान्य नागरिकांना आव्हान करते
की अवैध सावकारी संदर्भाने आपल्या काही तक्रारी अडचणी असतील तर त्या आपण आपल्या तक्रारी अर्ज स्वरूपात पोलीस अधीक्षक कार्यालय या ठिकाणी देऊ शकता. मेल आयडी आहे तर त्या मेल आयडीवरती सुद्धा आपण तक्रार देऊ शकता किंवा समक्ष येऊन सुद्धा आपली तक्रार मांडू शकता. जेणेकरून अशा प्रकारे समाजातील सर्वसामान्य लोकांची पिळवणूक करणाऱ्या अवैध सावकारांविरोधात पोलिसांना कारवाई करता येईल आणि समाजामध्ये निर्भय वातावरण निर्माण करता येईल. गेल्या 2 वर्षात खासगी कर्ज घेण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं बीबीसीच्या एका ताज्या डॉक्युमेंटरीमधूनही पुढे आलं होतं.